दरवाडा साजरा करतो आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे घोषवाक्य घेऊन आपण या स्वच्छता पंधरवड्याचं हे सेलिब्रेशन करत आहोत. आणि मला खूप आनंद आहे की नवी मुंबईचे सर्व नागरिक आज मोठ्या संख्येने या आपण सायक्लॉनमध्ये सहभागी झाले. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आज वातावरणामधले बदलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे की वायू प्रदूषण जे हवेचं प्रदूषण आहे ते टाळण्यासाठी आपण जे मोबाईल मोबिलिटीसाठी जे वाहनं वापरतो त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि हे कमी करण्यासाठी जर आपण सायकल प्रमोट केली आणि ती सुरक्षित असावी कारण बऱ्याच वेळा रस्त्यावर आल्यानंतर सायकल सुरक्षित राहत नाही त्याच्यामुळे ती सुरक्षितता आणि लोकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा त्याच्यामुळे आपली तंदुरुस्ती तर राहतेच राहते परंतु आपण वातावरणाचं सुद्धा प्रोटेक्शन संरक्षण करण्यासाठी सगळे मदत करत असतो. स्वच्छता या सेवेमध्ये नवी मुंबईचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये तर आपण आहोतच परंतु एक नवीन सगळे उपक्रम आपण हे राबवत असताना हा आपल्या जीवनाचा दैनंदिन जीवनाचा भाग स्वच्छता ही दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याशिवाय आपल्या याच्यामध्ये जे आपल्याला आवश्यक असलेले जे बदल आहे ते होत नाही. आणि मी नवी मुंबईच्या नागरिकांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आज या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन सगळे आज सकाळी सकाळी आज आमच्याबरोबर सहभागी झालात. कालही आपल्याला बघितलं असेल की सगळं मँग्रोव्ह स्वच्छता पार्कमध्ये ऑलमोस्ट आपण 4,500 विद्यार्थी NSS आपल्याला याच्यामध्ये सहभागी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पडलेली जो कचरा आहे विशेषतः मँग्रोव्हच्या बाजूला आपण काय असते की सवय असते जिथे कोणी बघत नाही तिथे कचरा टाकण्याची असे जे स्पॉट आहेत आपण कचरा टाकणाऱ्याचे नेहमीचे ते साफ करण्याचं काम केलं. आणि 24 तारखेला सगळ्यात मोठा इव्हेंट जी एशिया खंडातली सर्वात मोठी भाजीपाला मार्केट आहे आपण वाशीचं तिथे स्वच्छता सगळे आपले माथाडी कामगार आहेत नवी मुंबईचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत स्वच्छता आमचे मित्र आहेत हे सगळ्यांच्या मिळून एकत्ररित्या हा मोठा स्वच्छता आपण एक कॅम्पेन याच्यामध्ये करतो. मला खात्री आहे की या सर्वांमधून आपले शहर निश्चितचपणे खूप स्वच्छ राहील. आपला आपला जो काही आम्हाला लागणारा सहयोग आहे अशाच पद्धतीने कायम ठेवावं आमचे आपल्या सहयोगाशिवाय आणि आपल्या सहकार्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना नवी मुंबईकरांना आवाहन करतो की आपण या स्वच्छते पंधरवड्यामध्ये सहभागी व्हावं. स्वच्छता पंधरवडापुरता हा कार्यक्रम न राहता हा कायमची स्वच्छता आपल्या अंगीकारली पाहिजे याच्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो आणि आपण इथे आज जो आम्हाला सहभाग दाखवला त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार करतो.